मातेने रंगता श्री कृष्ण यमला मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि रात्रीचे वाजलेत 12 आणि देवळा जवळ राधाकृष्णाचं मंदिर आहे आमच्या तिथं मी तर दहीहंडीचा कार्यक्रम रात्री पालन वगैरे सध्या पोती वाजतायत तर आपण जाऊ आतमध्ये 5-10 मिनिटात दाखवतो तुम्हाला सगळं तर भेटू डायरेक्ट देवळा मध्येच पण जाताना तरी काय केली तर एक पोह्यांची पुरचुंडी बांधून घेतली आणि तिथे गेल्यानंतर द्वारपालापाशी आला आणि द्वारपालांनी काय केला त्याला आढळलं तर कसे होते तुला माझे कपडे वगैरे असे मळलेले होते मळीन झालेले होते तेव्हा त्या द्वारपालांनी सांगितलं तुम्हाला कुठे जायचं आहे तेव्हा तो म्हणाला की मला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांना भेटायचं आहे मी त्याचा मित्र आहे त्याच्यानंतर त्याला काही त्याने आत्मे सोडला नाही तेव्हा ते जे द्वारपाळ आहेत त्याच्या निमित्तन गेला आणि आत्मे जाऊन भगवान श्रीकृष्ण सांगितला की तुमचा कोणीतरी मित्र सुदामा म्हणून आलेला आहे तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही ते त्याला काय आत्मे सोडलेलं नाहीये तो बाहेरच उभा आहे तेव्हा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण काय करायला लागले तर तिथून धावत धावत त्याला भेटण्यासाठी त्या द्वारापाशी आलेले आहेत द्वारापाशी आल्यानंतर त्यांनी काय केलं त्याला घेऊन आत्मधे गेलेले आहेत आत्मधे गेल्यानंतर त्यांनी पहिले विचारला की माझ्यासाठी काय आणलेलं आहे आता भगवान सुदामा त्याला काय देणार आहे त्यांनी आणलेली जी आपल्याकडे होती पुरचुंडी पोह्यांची ती दिली आणि मोठ्या भक्तीने ती काय केली आहे त्यांनी ती खाल्लेली आहे आणि त्याला विचारलं की काय कसं काय चाललंय त्याच्यावर सुदामा काही त्याला सांगितलं नाही की बाबा असं असं मला आहे परंतु ज्यावेळी सुदामा बाहेर निघाला आणि त्याच्या जेव्हा नगरीमध्ये आला तेव्हा त्याची ती नगरी कशी झाली होती सोन्याची झाली होती म्हणजे प्रत्यक्ष भगवंताकडं काहीही न मागता प्रत्यक्ष भगवंताने काय केलं तर त्याच्या मनातले ते विचार ओळखले आणि त्याची जी नगरी आहे ती काय केली तर सुवर्णमय बनवली आपला मात्र त्याच्या विरुद्ध आहे आपण काय करतो 5 किलो पेढे नेतो आणि नारळ नेतो आणि देवाजवळ बोलतो देवा हे पेढे हे नारळ घे आणि मला कार भेटू दे बंगला भेटू दे आपण मात्र देवाकडे प्रार्थना करत नाही की मला परमेश्वरा की मला या भूतळावरून ज्यावेळी मला काय माझी सोडवणूक करशील त्यावेळी मला काय कर तर मोक्ष दे ही आपल्याला कधीच भावना नसते आपण मागतो ते काय करतो तर द्वैतातील सगळं मागतो आणि जे काय द्वैतातील नाशिवंत आहे ते आपण मागतो जे काय आपल्याला मिळालं पाहिजे ते आपण मागत नाही कारण सत्व रज आणि तम सत्वगुणे भगवतप्राप्ती रजगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती म्हणजे आपल्याला भगवत भक्तीमध्ये राहायचं आहे की पुन्हा पुन्हा या जन्माला आणि पुन्हा पुन्हा जन्माला यायचं म्हणजे 84 लक्ष योनी आणि या 84 लक्ष योनी म्हणजे काय प्रत्येक फेरा कोटी कोटी यायचा त्यामुळं दखल 84 योनीमध्ये आपल्याला यायचं आहे चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी पावती प्राणी म्हणजे आपल्याला या फेऱ्यामध्ये अडकायचं आहे की आपल्याला यातून सुटायचं आहे तैसा प्रळय तेव्हा वर्तला कंस भयभीत झाला म्हणे वैरी माझा हातीचा कंस जव वरती पाहे तव ते महाशक्ती तळपत आहे ते जांबरीना समाये बोले काय कंसाजी अरे पुढा दुराचारा मा मळीला खडा निष्ठुरा तुझा वैरी पामरा मृत्यूवरी वाढत असे आणि ते आकाशवाणी काय बोलायला लागली की अरे कंसा तुझा जो काय वैरी आहे तो काय झालेला आहे तर या भूतळावर जन्म धारण करून आलेला आहे आणि तो काय करताय तर त्या गोकुळामध्ये वाढत आहे श्रोती व्हावे सादर पुढे कथा मनोहर गोकुळा गेला जंतुद्धार परिसा चरित्र तयाचे श्रीकृष्ण कथा मुक्त माळा सभाग्य होत श्रोते हो घाळा घाळा ब्रह्मानंद श्रीकृष्ण पुतळा धन्य गोकुळा करील तो तुमच्या हृदय गोकुळी शांती यशोदे दवळी शेजे पौळला वनमाळी पुराण पुरुष तो पहा आणि अशा प्रकारे काय झालंय तर जो गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे
पृथ्वीचे अवतार धारण करून आलेला आहे आणि तो काय करेल तर आता या पृथ्वीचा उद्धार करेल. प्रमाणिंद म्हणे श्रीधर धन्य ते गोकुल पवित्र जेथे अवतरला यादवेंद्र आणि या यादवांचा जो हे आहे राजा तो काय झाले तर या गोकुळामध्ये अवतर घोडा श्री कृष्णाकडे होतो श्री श्रीरामजी रमणा बसतो गोपाल कृष्ण महाराज की जय.
Gracias.